अनुजा देव बरो दिस दियो। सर तुमकाय भी देव बरो दिस दियो। माका तुमका एक विचारपाक जाय आशिल्ले। विचार विचार। फुडें अशे जातले, अशे घडटले, हे बदल जातले अशे अदमास उक्तावपी पोस्ट सोशल मिडियाचेर येत आसात सर। ते वाचून तकली सामकी जड जाता। एका तरेची अनिश्चितता आणि हुस्को जाणवपाक लागता। कितपत खरें हे? अनुजाबाय आयक, 100 जणांचे 100 पोस्ट वाचशी जाल्यार तकली जातली सैर भैर, आनी फाल्यांचे परांचे 6 म्हयन्या उपरांचे ताची गो चिंता कित्याक? तूं काय तें बदलूंक शकता? तुजो कंट्रोल आसा तेजे? ना सर, तें खरेंच। म्हणटकच आमी आईच्या दिसाचेरूच फोकस मारुया। पळय अनुजा, काल घडलां त्या विचारांत बुडून कांयच मेळना, फाल्यांचे चिंतूनय कांय मेळना। आयज आमी कृती करूंक शकता, आतां आतां ह्या खिणाक कृती करूंक शकता। आतां 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 करून आयचो दीस जाता, ताजेर लक्ष दिवया। बरें दिसलें सर ही स्पश्टता मेळून। सर म्हाका एक प्रस्न विचारीन दिसता। तुमी कृती विशीं सांगलें तें आवडलें। प्रकृती, संस्कृती आणि विकृती हांच्या विशीं समजावून सांगशात? प्रकृती म्हणजे निसर्ग, सैम। भूक लागली काय भुके पुरते खावप, भूक भागता ताच्या भायर अति खावप म्हळ्यार भूक, ती विकृती। आणि संस्कृती? सांगता मुगो शाण्या, हांवें खातना जेवतना आईच्या घडयेक जे भुकेल्ले आसात तांचो विचार करप आनी तांकांय जेवण खाण शेअर करप ही संस्कृती। बरें दिसलें आ हे आयकून। आयक, शिंव जेन्ना आपल्या भुके खातीर व्हडलें भक्ष म्हळ्यार जनावर खाता तेन्ना ताचें पोट तोडशेता, तो 4 दीस सुस्त येवन वग्गी पडून आसता। पूण मनी शिंव शिंवाक खायना, मनीस मात मनशाक खाता, किंवाट्यान मारून उडयता सुवार्था खातीर। पोटभर खालें तरी हो मनीस खा खा खाता, 7 आनी 8 पिळग्यांचो सांठो करून दवरता। केदी विकृती ही, ताका आळो घालपाक अकस्मात कितें तरी घडटा, एक धक्को बसता। बऱ्याचो शिस्तीचो नितीचो मार्ग दाखोवपी, एसेन्शियल कितें तितलेंच हाड हो विचार जागोवपी। आतां जे बदल घडपाचे आसात तांकां तोंड कशें दिवप? तकली इल्ली कमी लावप, काळीज मातशें मुखार हाडप, नवे बदल पिरपीर करिनासतना स्विकारप, शिकप आनी ते आपणावप, नवे जिणेचो एक एक थोडो शिकप, नीती कडेन व्हरपी कृती करप, सात्विकतेच्या तरंगां कडेन व्हरपी नवी ही संस्कृती। खूब जाली ती दुर्गती, आपणावया सत्याच्या उजवाडा कडेन व्हरपी निव्वळ प्रगती, त्याच मुखी कडेन आसूं सगळ्यांची आमची मती।